विद्यार्थी मित्र इयत्ता आठवी विषय मराठी आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक तेरा पाड्यावरचा चहा अतिशय सोप्या भाषेत शब्दार्थांसह समजून घेणार आहोत चला तर मग आपण पाड्यावरचा चहा हा एक आगळा वेगळा पाठ तुम्हाला आवडेल असा पाठ अभ्यासूया सर्वप्रथम आपण या पाठाच्या लेखिका गोदावरी परुळेकर यांचा परिचय करून घेऊ लेखिका गोदावरी परुळेकर यांचा कालखंड एकोणीसशे आठ ते एकोणीसशे शहाण्णव असा आहे सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध लेखिका म्हणून आपण त्यांना ओळखतो एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्न या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचं कार्य केलं आता डहाणू हे जे ठिकाण आहे ते पालघर जिल्ह्यातील एका तालुक्याचं ठिकाण आहे आणि मूळ हा संपूर्ण डहाणू परिसर हा आदिवासी लोकवस्तीचा परिसर आहे आदिवासी पारंपरिक सण उत्सव तसेच जगप्रसिद्ध वारली चित्रकला आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि या आदिवासी समाजासाठी गोदावरी परुळेकर यांनी बरीच वर्ष काम केलेलं होतं या लोकांबरोबर काम करत असताना लेखिका गोदावरी परुळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जे काही आलेले अनुभव होते ते लेखिकेनं जेव्हा माणूस जागा होतो या त्यांच्या प्रसिद्ध अशा पुस्तकामध्ये मांडलेले आहेत आणि याच पुस्तकातून आपण हा पाठ जो आहे तर तो अभ्यासणार आहोत तसेच त्यांचे बंदिवासाचे आठ वर्षे हे पुस्तक सुद्धा प्रकाशित आहे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी एकोणीसशे बहात्तर साली साहित्य अकादमीनं त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे जेव्हा माणूस जागा होतो तर हे त्यांचं जे पुस्तक आहे तर या पुस्तकाबद्दल त्यांना केंद्र शासनाची जी काही साहित्य अकादमी आहे साहित्यिक क्षेत्रातील एक मोठी संस्था तर या संस्थेनं सुद्धा या पुस्तकाला पुरस्कार दिलेला आहे आता आपण या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे की ज्याला आपण सेंट्रल आयडिया म्हणतो तर ती बघूया की प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतलाय आणि लेखिका गोदावरी परुळेकर यांच्या प्रसिद्ध अशा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून हा जो काय पाठ आहे तर तो घेतलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचं चित्रण या पाठामध्ये लेखिकेनं केलेलं के आहे आणि हा जो काही पाड्या पाड्यावरचा चहा हा जो काही पाठ आहे तर या पाठामध्ये वारली समाज जो आहे आदिवासी समाज तर त्याच्या वाट्याला आलेलं जे काही कष्टमय खडतर असं जीवन आहे त्या जीवनाचं चित्रण त्यांनी जीवना त्या केलेलं आहे आता आपण प्रत्यक्ष हा पाठ अभ्यासूया सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात आदिवासी पाडा हा शब्दप्रयोग तुम्ही तुम्हाला गे गेलेला असेल तर इथं लेखिका लेखिकेनं या पाडा म्हणजे काय ते अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्या खोपट्या म्हणजे झोपड्या यांचा जो समूह आहे तर त्याला पाडा असं म्हणतात आणि असे पाच ते सात अगर जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव होते आणि साधारणपणे पाच सात किंवा जास्तीत जास्त दहा काही वेळा अगदी पंधरा पर्यंत हे जे काही पाडे असतात तर ते मिळून या सर्व पाड्यांचा एक गाव तयार होतो एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल मैल काही ठिकाणी दोन तीन मैल अंतरावर वसलेला असतो आणि एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून साधारणपणे एक अर्धा मैल मैल आता मैल म्हणजे हे अंतर मोजण्याचं जुन्या काळातलं एक साधन आहे की एक साधारणपणे दीड किलोमीटर अंतर म्हणजे एक मैल असं मांडलं जातं आणि अशा पद्धतीनं दीड दोन दीड दोन किलोमीटरचं अंतर ह्या प्रत्येक पाड्यामध्ये असायचं अगदी क्वचित मग चार साडेचार किलोमीटर अंतरावरती सुद्धा हे पाडे एकमेकांपासून असायचे आणि एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच सहा महिलांचा फेरपटका करावा लागतो आणि जर एका गावाला आदिवासी गावाला भेट द्यायची असेल तर या गावातील जे काही पाडे असतात की ते एकमेकांपासून दूर असतात अगदी तीन चार तीन चार किलोमीटर अंतरावरती सुद्धा हे पाडे एकमेकांपासून असतात आणि मग प्रत्येक पाड्याला भेट द्यायची म्हणजे सर्वसाधारणपणे पाच सहा महिलांचा फेरपटका जो आहे तर तो करावा लागतो तेव्हा ते गाव जे असेल तर ते पाहणं होतं गावातली गावातली जी काही लोक आहेत त्यांना भेटणं होतं आणि लेखिका ह्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या एका संघटने संघटन करण्यासाठी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या संघटनेचं संघटन करण्यासाठी त्यांना अशा पद्धतीनं ह्या पाड्यांवरती जावं लागतं आणि म्हणून हे पाडे नेमकं ह्या पाड्यांपासून गाव कसा तयार होतो आणि या गावाला भेट द्यायची म्हणजे साधारणपणे किती त्या ठिकाणी पाच सहा महिलांचा फेरफटका करावा लागतो हे लेखिका यांनी इथं सांगितलेलं आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीनं आदिवासी लोकांसाठी काम करण्यासाठी हा सगळा जो काही त्रास आहे तर तो सहन करावा लागतो साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत आणि हे पाडे कुठे वसतात तर एक सर्वसाधारणपणे एक झाडांचा आजूबाजूचा जो परिसर असेल तर अशा झाडांच्या सावलीला हे जे पाडे असतात तर ते तिथं निर्माण झालेले असतात तिथं ही एक पाच ते पंधरा जी काही घरं असतात खोपट्या जी असतात तर त्या आजू परिसरामध्ये उभारले जातात आणि तो एक पाडा जो आहे तर तो तयार होतो अशा पद्धतीनं हा पाडा असेल किंवा ह्या पाड्यामध्ये असणाऱ्या खोपट्या कशा असतात ते एकमेकांपासून किती अंतरावरती असतात आणि मग या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे किती त्रास सहन करावा लागतो पाच सहा महिलांचा फेरफटका कसा मारावा लागतो हे सगळं आपल्याला इथं आता लेखिकेनं सांगितलेलं ले। आहे अशा एका सालकरपाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो आणि लेखिका त्यांचा अनुभव सांगतात की अशाच एका डहाणू परिसरातल्या या सालकरपाडा नावाच्या पाड्यावरती लेखिका आणि तिच्या बरोबरचे जे सहकारी आहेत तर ते गेले ते कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती आता ही खोपटी कशापासून तयार केलेली असते तर कारवी असेल तर हे एका वनस्पतीचं नाव आहे आता बांबूच्या काठ्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर ह्या कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांचा उपयोग जो आहे तर तो भिंतीसारखा करून त्या ते जे काही बांबूच्या काठ्या असतील कारव्यांच्या काठ्या असतील तर त्याला शेना सारवून अशा पद्धतीनं त्या भिंती बनवलेल्या असतात आणि त्याची जी काही खोपटी आहे ती ती तयार होते आणि अशा प्रकारच्या ज्या आदिवासी लोकांच्या खोपट्या आहेत तर त्या आमच्या स्वागतासाठी हजर होत्या असं लेखिका म्हणतात त्या पाड्यावरती गेल्यानंतर त्या खोपडीचं दर्शन जे आहे ते लेखिकेला झालेलं आहे वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात आता एक साधारण या घरांची वैशिष्ट्ये काय आहेत हेच इतर लेखिका सांगतात आणि यातून आपल्याला हे लक्षात येतं की आदिवासी लोकांना ज्या काही त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा योग्य प्रकारे भागवता येत नाहीत त्यांच्या या घराच्या रचनेवरूनच आपल्याला लक्षात येतं की त्यांना पक्की घरंसुद्धा मिळणं केवळ अशक्य एवढी त्यांची परिस्थिती जी असते तर ती गरिबीची असते आणि पुढे असं म्हटलेल्या लेखिकेनं या घरांचं वर्णन करताना की वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात आणि हे जे काय वारल्यांचं खुपट उभं करायचं आहे तर त्याच्यासाठी लाकूड फार कमी वापरतात हे आदिवासी लोक मेढी मेढी म्हणजेच आखूड खांब जो आहे तर त्याला मेढी असं म्हणतात चौकटीची काही लाकडं असतील चौकट जी दरवाज्याला आपण दरवाज्यासाठी उभी करतो ती चौकटीची लाकडं असतील व इतर सहा वासे की जे छप्पर तयार करण्यासाठी हे जे वासे असतात की घराच्या आढ्यापासून वळचणीपर्यंत हे जोडलेले लाकडी दांडे जे असतात तर त्याला आपण वासे असं म्हणतो असे सहा वासेच असतात आणि काही खोपटांना एवढं सुद्धा लाकूड नसतं आता हे जे काही जे लाकूड लागतं ते आवश्यकच असतं त्या खोपटीसाठी पण काही खोपटांना तर एवढं सुद्धा लाकूड वापरलेलं नसतं असं लेखिका ले म्हणतात काही खोपटी इतकी ठिंगणी असतात की इथं उंच आणि त्याला विरुद्धार्थी शब्द ठिंगणी असा येतो तर इथं खोपटी इतकी ठिंगणी असतात की आज जायचं म्हटलं तरी वाकून जावं लागतं आणि आज जायचं म्हटलं तर अगदी वाकूनच आतमध्ये जावं लागतं एवढी त्या ठिकाणी ही जे काही दरवाजे असतात किंवा ह्या खोपट्यामध्ये आत जाण्यासाठी जी दरवाजा ठेवलेला असतो तर तो अगदीचं लहान असून वाकून जावं लागतं आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचं घर असंच होतं आणि एक आदिवासी कार्यकर्ता लेखिकेबरोबर काम करणारं त्याचं नाव लक्ष्मण सापट आहे त्याचं घरसुद्धा अशाच प्रकारचं होतं मला नेहमी अगदी जपून आतबाहेर करावे लागेल आणि लेखिकेला नेहमी जपूनच या खोपटीमध्ये आतबाहेर करावं लागायचं बहुतेक घरे एक दालनीच असतात आता दालन म्हणजे खोली आता एक दालनी म्हणजे एकच खोली असलेलं आणि आदिवासी लोकांची घरं ही बहुतेक एक दालनीच असायची कारण अशा प्रकारचं चा दोन चार खोल्यांची खुपटी उभारणं हे केवळ त्यांना अशक्य असायचं आणि जी खुपटी असायची ती एकदालनीच एकाच खोलीची असायची आणि मग एकाच खोलीमध्ये एकच दार कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार आणि खिडकी अशी नसतेच या खुपट्यांना की कुठलीही कारवा असतील म्हणजे वनस्पतीची जी काही भिंती वजा तिथं ज्या काही काठ्या लावलेल्या असतात त्या कारव्या अगर काम त्या मोडल्या की तिथे खिडकी तयार व्हायची पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काही आहेत तर ती त्या ठिकाणी घातलेली असायची तिथं दिसायचीच नाहीत अशा पद्धतीने हे पाडे जे आदिवासींचे होते तर, 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 तर ते त्यांच्या गरिबीचं एक प्रकारे दर्शन घडवत होते आणि अशा आदिवासी लोकांना ह्या अशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं लेखिकेनं हे असं जे काही वर्णन केलेलं आहे त्यावरून आपल्या प्रगतीपासून म्हणजे आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्यापासून कित्येक अंतरावरती हे सगळे आदिवासी लोक आजही जगत असलेले आपल्याला दिसतात आणि कौलारू घर क्वचित त्या ठिकाणी आदिवासींची लेखिकेला बघायला मिळाली वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज असं काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती आणि वारल्यांच्या घरामध्ये घरातल्या कुठल्या गोष्टींचं रक्षण करावं अशा घरामध्ये कुठल्या वस्तूच नसतात त्यामुळे चोरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करण्याचं काही कारणच नाही कारण अशा पद्धतीनं त्या झोपडीमध्ये कुणी गेलं तरी सुद्धा ती झोपडीच कोसळून पडेल अशा प्रकारची ती खोपटी असते त्यामुळे तिथं मिळण्या इतर काही मिळेल याची शक्यताच नसते खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असते आता अशा पद्धतीनं ह्या खोपट्याच्या भोवताली समोर सहा ते नऊ इंच उंचीचा कडेला दगड वगैरे लावून बाहेर बसण्या उठण्यासाठी तयार केलेला सारवलेला जो ओटा आहे तर तो असायचा आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो आणि लेखिक असं म्हणतात की आम्ही एका ओट्यावरती जाऊन बसलो प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती आता माची म्हणजे काय चार पायांची उंच टेबलासारखी अशी ती माची असते आणि सर्वसाधारणपणे तिचा उपयोग जो आहे तर ती पिण्याच्या पाण्याची मडकी त्यावरती ठेवण्यासाठी या माचा उपयोग केला जायचा खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे आता लहान लहान खड्डे कशासाठी होते तर त्यात कोंबड्यासाठी पाणी ओतून ठेवलं होतं आदिवासी लोकांची अशा प्रकारची म्हणजे ह्या ज्या काही कोंबड्या होत्या तर तो त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता आणि ह्या कोंबड्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ह्या कोपट्याच्या बाहेरच लहान लहान खड्डे करून त्याच्यामध्ये ते, ते पाणी साठवून ठेवलं जायचं अशा पद्धतीनं आदिवासी लोक ह्या कोंबड्यांची काळजी घेत होते त्यातून त्यांची संवेदनशीलता ती दिसून येते आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेल आणि लेखिका जेव्हा त्या पाड्यावरती सालकर पाड्यावरती पोहोचल्या तेव्हा त्या एका संघटनेसाठी आदिवासी लोकांच्या काम करत होत्या आणि मग ह्या आदिवासी लोकांना एकत्रित करणं त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हा त्यांच्या कामाचा भाग होता परंतु ज्यांच्यासाठी त्या ह्या पाड्यावरती गेलेल्या होत्या तर तिथं मात्र त्या ठिकाणी माणसांची काही चाहुल त्यांना लागेना कुणी त्या ठिकाणी राहतं की काय असा प्रश्न निर्माण व्हावा असं त्या ठिकाणी खोपट्या खोपटी जी होती ती रिकामी होती माणसांशिवाय होती कोणीच तिथं दिसणं आम्ही तिथे कशाला गेलो होतो आम्हाला काय हवं होतं ते विचारायला सुद्धा कोणी येईना आणि ज्यांच्यासाठी आपण हे काम करायला गेलेलो हो, आहोत तर ती लोकच तिथे नव्हती आणि मग आम्हाला काय हवा कि आहे किंवा किंवा काय नको हे विचारणार चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता किती छान वर्णन तिथं त्या परिस्थितीचं लेखिकेनं केलेलं के आहे बघा की पाखरांचा चिवचिवाट की ध्वनीदर्शक शब्द इथं उपयोगात आणलेले आहेत की पाखरं असतील तर त्या पाखरांचा चिवचिवाट तेवढा ऐकू येत होता कोंबडे असतील तर त्यांचा फडफडाट लक्षात येत होता परंतु इतर सगळ्या बाजूला आजूबाजूला सगळा शिक्षुकाट होता म्हणजेच भयान अशी शांतता होती थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो आणि थोड्या वेळाने लेखिका म्हणतात की मी आणि माझे सहकारी आजूबाजूला जरा फिरायला लागलो एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुलं बसलेली होती आणि एका ठिकाणी मात्र केविलवाणी दिसणारी निरागस मुलं जी आहेत आदिवासी लोकांची ती तिथं बसलेली छोटी छोटी मुलं त्यांना दिसली आणि त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक दोन मुलं तिथेच शेजारी उभी होती आणि या छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी तिथं असणारी जरा थोडी मोठी मोठी मुलं असतील एक दोन मुलं ती तिथं शेजारी आजूबाजूला उभी होती आणि मुलांमुळे कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तिथे मनुष्यवस्तीचा भास होत होता आणि मुलांचा आवाज असेल कुत्र्यांचं कुत्र्यांचं भुंकणं असेल यामुळे तिथं त्या ठिकाणी ही मनुष्यवस्ती आहे एवढी जाणीव व्हायची बाकी कुठल्या माणसांच्या खानाखोना तिथं नव्हत्या आणि ह्या गोष्टींचं लेखिकेला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारे आदिवासी लोकांना स्वतःचं पोट भरण्यासाठी अगदी वस्तीपासून दूर हे दररोजच्या दरोज त्या ठिकाणी असं कामधंद्यासाठी जावं लागतं आणि त्यामुळं वस्तीवरती माणसं असे त्या ठिकाणी फार क्वचित पाहायला मिळतात पुढे लेखिका असं म्हणतात की मी काही खोपट्यांत गेले आणि काही खोपट्यांमध्ये लेखिका जाऊन आल्या आणि तिथे काय दृश्य दिसलं आणि लेखिकेला तिथे काय जाणवलं तर एका बाजूला तीन दगडांची चूल आता एकदाच ह्या खोपट्या होत्या एकच खोली त्या खोपटीमध्ये असायची आणि तिथंच तीन दगडांची चूल त्या खोपटीमध्ये स्वयंपाकघर तिथंच चुलीत व बाहेर ढीगभर राख आणि चुलीत आणि बाहेर ढीगभर राख जी आहे तर ती असायची सतत चुलीवर ठेवून राप बसलेले एखादा अल्युमिनियमचं पातेलं आणि त्या चुलीवर काय असायचं तर राप म्हणजे काळा थर किंवा काजळी धरलेलं एखादं अॅल्युमिनियमचं पातेलं जे आहे तर, तर ते तिथं त्या चुलीवरती असलेलं दिसायचं एक दोन मडकी असायची मातीची एक दोन तवल्या म्हणजे खापरांची खोलगट तव्यासारखी भांडी एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे असायचे शिंक्यावर एक आंबीर भरलेलं मडकं असायचं एका तवलीत एखादा हळकुंड एखाद्या तवलीमध्ये त्या भांड्यामध्ये एखादा हळकुंड असायचं एक दोन कांदे दिसायचे लसणीच्या पाकळ्या थोड्याफार असायच्या विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पानं असायची आणि फूट दीड फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेराचा तुकडा ह्या भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता आणि अशा पद्धतीनं बांबूच्या पेराचा तुकडा जो असेल की भिंतीची जी काही कारवे असतील ज्या काही कारव्याच्या वनस्पतीच्या ज्या काठ्या असतील तर त्यांना अडकवलेला असायचा त्या तंबाख म्हणजेच तंबाखूची पानं असायची किंवा तंबाखू ठेवत असत आणि हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती आणि हा पोकळ बांबूचा जो तुकडा असायचा की ज्याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं ही तंबाखूची पानं वगैरे ठेवलेली असायची ती म्हणजे जंगलातील जणू बरणीच होती आणि अशा पद्धतीनं हे आदिवासी लोकांच्या घरातल्या ह्या सगळ्या वस्तू बघितल्यानंतर ती एकच खोली त्या खोलीमधलं हे सगळं चूल असेल त्या चुलीवरचं पातेलं असेल किंवा अशा पद्धतीची ही मातीची भांडी असतील किंवा इतर सगळी जी काही साधनं लेखिका पाहते घरामध्ये असणार हे थोडंसं तांदूळ असेल किंवा आ, ही इतर जी काय हळकुंडासारखी वस्तू असेल कांदे असतील लसणीच्या पाकळ्या असतील ह्या सगळ्या गोष्टींतून आपल्याला एक लक्षात येतं की त्यांच्या घरामध्ये जगण्यासाठी पुरेसं जे सामान असायला पाहिजे तेही नव्हतं अगदी ते किरकोळ स्वरूपाचं हे सामान होतं आणि अशा पद्धतीचं ह्या आदिवासी लोकांच्या दैनंदिन जीवनातील ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याही पुरेशा प्रमाणामध्ये नव्हत्या असं लेखिकेला दिसलं आणि लेखिका ज्या कारणासाठी तिथं आलेल्या होत्या की आदिवासी जे लोक असतील त्यांच्या जीवनातल्या समस्या समजून घेणं आणि मग त्या त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी आदिवासींना त्यांचे अधिकार हक्क मिळवून देण्यासाठी लेखिका काम करत होत्या आणि हे भयान वास्तव जे आहे ते त्या आदिवासी लोकांचं त्या पाहत होत्या लेखिका पुढे म्हणतात की आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कोणी हटकलं नाही की तुम्ही कोण आणि लेखिका असं म्हणतात की आम्ही त्या कोपट्यांमध्ये गेलो काय बाहेरही आलो परंतु आम्हाला कोणीच त्या ठिकाणी कुठलं अडवलं नाही काय नाही किंवा तुम्ही कोण आहात असं काहीच विचारलं नाही येथे काय करता वगैरे काही विचारलं सुद्धा नाही ग्लानी येऊन निप्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निप्चित पडलेला होता आणि अगदी ग्लानी येणं म्हणजे मरगळ येणं थकवा येणं अगदी अशाच पद्धतीची मरगळ येऊन अगदी शांतपणे पडलेल्या माणसासारखा हा संपूर्ण पाडा जो आहे तर तो शांत वाटत होता त्या खोपट्याची ती कळा आणि त्या खोपट्याची असणारी एकंदरीत सगळी अवस्था तिथे नांदणारा अठरा विश्व दारिद्र्य आणि आदिवासींच्या वाट्याला आलेलं आणि ह्या सगळ्या दारिद्र्याचं दर्शन घडवणारी ही सगळी खोपट्या त्यातच भर म्हणून वातावरण आणि अशा पद्धतीचं अत्यंत गंभीर असणारं तिथलं वातावरण की ह्या आदिवासी लोकांचं सगळं जगणच त्या ठिकाणी किती संघर्षमय होतं किंवा किती संकट त्यांच्या जीवनामध्ये असतील किती राहण्यापासून त्या अगदी घरामध्ये पोटभर खाण्यासाठी सुद्धा काही नव्हतं अशा प्रकारचा कायम दारिद्र्याची सोबत घेऊन ह्या आदिवासी लोक जीवन जगत असतात हे सारं पाहून मी थोडी घाबरलीच आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य चांगल्या स्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना हे सगळं वाचल्यानंतर आपल्याला जसं थोडंसं हबकायला होईल तसंच लेखिका सुद्धा हबकल्या थोड्या घाबरल्या हा भया निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असं वाटू लागलं आणि असं हा भयान पाडा की जिथं माणसं सुद्धा आपल्याला भेटत नाहीत दिसत नाहीत आणि एवढी हिथली भयान शांत आहे आणि मग हा पाडाच आपल्याला गिळून टाकतो की काय असं वाटायला लागलं उद्या एक प्रकारची वाटू लागली आणि एक प्रकारची काळजी काळजी का अस्वस्थता त्यांना वाटायला लागली की मला वाटलं आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो आता खाई म्हणजे खरं तर संकटात पडणं आणि हे ज्या पाड्यावरती त्या आलेल्या होत्या त्या पाड्याला उद्देशून त्या खाई असं म्हणतात की हा पाडा म्हणजे जुनं खाई होती आणि ह्या संकटामध्ये आम्ही कशाला येऊन पडलो पुढे काय होणार आणि पुढे काय घडणार आहे आपल्याला माघार घ्यावी लागणार काय आणि आपण कारणासाठी आलेलो आहोत आदिवासी लोकांसाठी काम करायला आलेलो आहोत परंतु आदिवासी लोकच इथं आहेत आणि मग आता आपण पर इथून परत जावं लागेल की काय आपल्याला हे झेपेल काय आणि अशा प्रकारची ही इतकी दयनीय अवस्था आदिवासी लोकांची आणि मग आपल्याला आपण जे का काम स्वीकारलेलं आहे तर ते खरंच आपल्याला जमेल का झेपेल का याबद्दलची सुद्धा एक शंका जी आहे ती लेखिकेच्या मनामध्ये निर्माण झाली लेखिका पुढे असं म्हणतात की आम्ही सुमारे तीन मैल चालवत गेलो होतो आणि सुमारे लेखिका एक तीन मैल म्हणजे चार साडेचार किलोमीटरचा अंतर त्या चालत गेलेल्या होत्या काहीच काम साधलं नाही मग तर उन्हा तानातून परत तेवढीच रिपीट करावी लागणार होती आणि ज्या कारणासाठी त्या आदिवासी लोकांना भेटायला तिथं गेलेल्या होत्या ते जर काम झालंच नाही तर पुन्हा तेवढीच पायपीट करत उन्हा तानातून परत यावं लागणार होतं म्हणजे गेल्यासारखं काहीच उपयोग होणार नव्हता मला चहाची फार सवय होती आणि लेखी काय म्हणतात की मला चहाची फार सवय होती आणि पुन्हा संजान स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळणं शक्य नव्हतं आणि संजान नावाचं जे स्टेशन होतं तर तिथंपर्यंत जाईपर्यंत घोटभर चहा सुद्धा कुठे आजूबाजूला मिळेल अशी शक्यता त्या परिसरामध्ये नव्हती माझा जीव अगदी रडकुंडीला आला आणि लेखिकांचा जीव रडकुंडीला आला कासावीस झाल्या ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच मी स्वतःला सावरून देऊ शकले परंतु अशी जरी तिथं परिस्थिती असली तरी लेखिका यांची यांचं जे ध्येय होतं की सामाजिक जे काम त्यांनी स्वीकारलेलं होतं तर त्या कामावरील ध्येयावरील निष्ठा त्यांची होती ढळणारी नव्हती गरीब लोकांबद्दल आदिवासी लोकांबद्दल प्रचंड तळमळ त्यांना वाटत होती आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला सावरलं कसं बस कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी, के तरी भेटेलच तेव्हा का पाहू काय करायचं ते असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या जा थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या त्या चघडत एका ओट्यावर बसलो आणि मग अशा पद्धतीनं कुणीतरी त्या ठिकाणी एखादा वयस्कर माणूस भेटेल पुढे काय करायचं ते आपण ठरवू आणि अशा पद्धतीचा विचार करून लेखिकेबरोबर असणारे आदिवासी लोकांसाठी काम करणारे हे कॉम्रेड दळवी जे होते तर त्यांनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या ज्या आहेत तर त्या गोळा करून आणल्या आणि लेखिकेला दिल्या आणि त्या सगळतच त्या एका ओट्यावरती बसल्या पुढे असं म्हणतात त्या हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या व मुलांना आम्ही तिथे असल्याची बातमी समजली आणि हळूहळू आम्ही त्या पाड्यावरती आलेलो आहोत हे कोणाला समजलं तर ती आदिवासी लोकांची जी काही गुरुढोरं असतील किंवा बकऱ्या असतील तर त्यांना त्यांची राखण करण्यासाठी या पाड्यावरची का जी काही मुलं गेली होती त्यांना ही बातमी समजली बरीच मुलं आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली आणि बरीच मुलं जी होती तर ती ही कोण आपल्या वस्तीवरती आलेली लोकं आहेत तर त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या भोवती जमा झाली कोणी हातातल्या काठ्यांवर हणुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली आणि आश्चर्यनं असेल किंवा ही सगळी लोक कशासाठी नेमकी आलेले आहेत हे काय नेमकं त्यांना कळत नव्हतं आणि म्हणून ते अशा पद्धतीनं आश्चर्य त्यांना लेखिके आणि त्यांच्या आड पाहत होते की आणि त्यावेळेला हातातल्या ज्या काही त्यांच्या काट्या होत्या त्यावरती हनुवट्या त्यांनी ठेवलेल्या होत्या आणि तशीच उभी राहिलेली होती आणि आश्चर्यानं ते बघत होती अशा पद्धतीची ही जी काही आदिवासी समाजातली जी मुलं आहेत तर ती तिथं येऊन पोहोचली घरातली मोठी माणसं अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसं एकूण एक जमीन मालकांकडे कामाला गेलेली होती आणि त्यांच्याकडून हे कळालं की ह्या वस्तीवरती पाड्यावरती आता माणसं का नाहीत कारण सगळीच गावातली ह्या पाड्यावरची जी माणसं होती तर ती सगळी माणसं एका जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती आणि त्यामुळं कुणीच त्या ठिकाणी त्या पाड्यावरती ही मोठी माणसं नव्हती त्या मुलांपैकी एक दोन समंजस वाटले आणि त्या मुलांपैकी एक दोन मुलं समंजस लेखकांना वाटली आणि त्यांना आम्ही सांगितलं की मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत आणि ह्या लेखिकेनं निरोप दिला त्या मुलांना की तुम्ही जाऊन तुमच्या मोठ्या माणसांना जरा आमचा निरोप द्या की टिटवाळा या ठिकाणी जी काही सभा झालेली होती तर त्या सभेतले काही लोक तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला बोलावला आहे आणि त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी बोलावलेलं आणि त्यांना घेऊनच तुम्ही परत या आणि त्या लोकांना घेऊनच तुम्ही परत या असं मुलांजवळ त्यांनी निरोप दिला त्या मुलाने आपापसात आप काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली आणि मुलांनी सुद्धा आपापसात काहीतरी चर्चा केली आणि ते सुद्धा त्या ठिकाणी जायला निघाले ते आमचा निरोप पोच पोचवणार की काय करणार आम्हाला काही समजलंच नाही आणि त्या मुलांची एकंदरीत जी काही चर्चा तिथं लेखिकेनं बघितलेली होती त्यावरून ही मुलं खरंच आपला निरोप त्या मोठ्या लोकांच्या पर्यंत आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवणार की नाही याची लेखिकेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली आणि बाकीची जी, जी मुलं होती तर त्यापैकी सुद्धा बरीच मुलं जी आहेत ती इकडे तिकडे गेली व आम्ही त्यांच्या नजरकैदीतून तिथून सुटलो आणि ही जी काही मुलं लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडं पाहत तिथं उभी होती इकडे तिकडे आजूबाजूला निघून गेली बराच वेळ गेला तरी कोणी चिन्ह आणि बराच वेळ गेला तर मुलं जी काही त्या ठिकाणी हे आदिवासी लोकांना बोरवायला पाठवलेली होती ते सुद्धा परत आली नाहीत ती माणसं सुद्धा परत आली नाहीत आणि मग थोडस त्या ठिकाणी लेखिकेच्या आम्हाला आणखी शंका निर्माण झाली की येत आहेत की नाही त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला आणि ती सगळ्या शांतता असणाऱ्या या पाड्यावरती एक एक क्षण सुद्धा लेखी केला तासासारखा वाटायला लागला ती मुलं जी गेली, गेली नी नी ती कुठे गेली कोणाला बोलवून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेन आणि या मुलांनी आपला निरोप पोहोचवलाय की नाही ते तिकडे जाऊन लोकांना सांगणार आहेत की नाहीत का पुढे त्या ठिकाणी काहीच निरोप न देता कुठेतरी ब दे, दुसरीकडेच निघून जाणार काहीच लेखिकेला लक्षात येत नव्हतं मध्येच उठावं पुन्हा बसावं पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो आणि लेखिका अस्वस्थ झाल्या मध्येच त्या उठायच्या इकडे थोडं बसायच्या पुन्हा इकडे तिकडे फिरायच्या आणि तिथंच घुटमळत राहायच्या चा। चहाची तल्लब जाणवू लागली आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी चहाची आठवण लेखिकेच्या मनामध्ये आलेली आहे की चहा चाहा� पिण्याची तल्लब जी आहे तर ती लेखिके यांना झाली आणि दुसरं काहीच करण्यासारखं नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली आणि आपण कामात असलो की मग या गोष्टी काही वेळेला विसरायला होऊ शकतात परंतु आता काहीच काम नव्हतं नुसतं वाट पाहणं सुरू होतं आणि त्यामुळे लेखिकेला त्यांना लागलेल्या भूकेची आणि तहानेची जाणीव झाली मला तर ब्रह्मांड आठवू लागलं आणि अत्यंतिक भीती लेखिकेला वाटायला लागली ब्रह्मांड आठवणं म्हणजे अत्यंतिक भीती वाटणं की आता पुढे काय होईल मनातले कालवा कालव दडपून जणू विशेष काहीच नाही असं चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो आणि कॉम्रेड दळवी त्यांचे सहकारी जे होते ते आणि लेखिका अत्यंत चिकाटीनं कारण त्यांना हे काम करायचं होतं आदिवासी लोकांसाठी त्यांना एकत्र करायचं होतं त्यांना काही गोष्टी समजावून सांगायच्या होत्या आणि ती लोकं येणं फार गरजेचं होतं आणि मग ही चिकाटी असल्यामुळं लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांनी ह्या सुद्धा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम दाखवला आणि आदिवासी लोकांच्या येण्याची वाट ते पाहू लागले कंटाळून आयला जरी आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो आणि बराच वेळ निघून गेला तरी आदिवासी लोक काही आलेले नव्हते आणि त्यामुळं लेखिका कंटाळल्या आणि आता परत जाऊया का काय असा विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुलं व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले आणि तेवढ्यात लेखिकेला थोडस आशादायक चित्र दिसलेलं आहे की लेखिकेनं जी काही निरोप देण्यासाठी पाठवलेली हो आदिवासी मुलं होती तर ती मुलं येताना दिसली आणि त्यांच्या पाठोपाठ पार्ट, एक दोन वारली लोक जे आहेत तर ते सुद्धा येताना दिसले आणि त्यांना येताना पाहिलं तेव्हा माझ्या जीवात आला आणि आता निदान त्या ठिकाणी लेखिकेला थोडं हायचं वाटलं की थोडंसं त्या ठिकाणी जी अस्वस्थता होती ती कमी झाली आणि आपल्याला जी काही मुलं बोलवायला ह्या आदिवासी लोकांना पाठवलेली होती कदाचित ते येत की काय असं थोडं वाटायला लागलं लेखिकेला त्यांना लवकर येता आलं नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात आणि ते लवकर न येण्याचं कारण जेव्हा लेखिकेनं जाणून घेतलं तेव्हा ते असं लक्षात आलं की ज्या जमीन मालकाकडे त्या कामाला गेलेल्या होत्या तर तिथला जो मुकादम होता कंत्राटदार होता तर त्यानं काही त्या ठिकाणी ह्या लोकांना लगेच कामावरून जाऊ दिलेलं नाही आहे टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते आणि हे आदिवासी लोक आमच्या टिटवाळा परिषदेमधले जे लोक आहेत की जे आमच्यासाठी काम करतात आणि ते आलेले आहेत आणि त्यामुळंच ह्या काही आदिवासी लोकांनी त्या मुकादमाशी थोडंफार तंटा केलेला आहे भांडण केलेलं आहे वाद केलेला आहे आणि तिथून ते त्या ठिकाणी इथं परत ते आलेले आहेत या आदिवासी पाड्यावरती कारण त्यांना ह्या लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायचं होतं त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती आणि आदिवासी लोकांच्या चेहऱ्यावर कुठलीच भावना लेखिकेला दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते आणि अगदीच त्या ठिकाणी ते साधेभोळे वाटत होते निर्विकार वाटत होते आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला आणि अशा पद्धतीनं नमस्कार करण्याची ही जी पद्धत होती आदिवासी लोकांची त्या पद्धतीचं लेखिकेनं इथं वर्णन केलेलं आहे की जो डावा हात आहे तर त्या डाव्या हाताच्या तळव्यावरती या उजव्या हाताचे कोपरे जे आहेत तर ते ठेवलेले थे आहेत आणि तो नाकापर्यंत उभा धरून आणि तो हात जो आहे तो, तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केलेला आहे आपापसर आप थोडं बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकणी झोपडीत आम्हाला घेऊन गेले आणि थोडस इकडे तिकडे चर्चा झाली आणि गावातली जी शाळा होती म्हणजेच कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट अशा चौकणी झोपडीमध्ये लेखक लेखिका आणि त्या सह लेखिकेच्या सहकार्यांना हे आदिवासी लोक घेऊन गेले ते आमच्याशी काही बोलले नाहीत आणि ते काय आमच्याशी फारसं बोलले नाहीत हे आदिवासी लोक आम्ही उभेच होतो आणि आम्ही तिथे गेल्यानंतर उभेच होतो एकाने खोली झाडली एकानं त्या शाळेतली जी काही थोडीशी लांब लचक असणारी जी खोली होती शाळेची तर ती झाडण्याचं काम केलं तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकले हातरी म्हणजेच काय की बसण्यासाठी जी चादर गोदडी किंवा आपण चटे असं त्याला म्हणू की त्यांना बसण्यासाठी लेखिकाने त्यांच्या सहकार्यानं बसण्यासाठी हातरी सुद्धा टाकण्याचं काम आदिवासी लोकांनी केलं ती झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हात्री टाकली आणि अशा पद्धतीनं लेखिका असं म्हणतात की मी ती हात्री झाडली तर दुसऱ्या एका आदिवासी माणसानं काय केलेलं आहे की ती हात्री टाकण्याचं काम केलं मी अगदी थकले होते लेखिका म्हणजे मी थकून गेले होते कुडाला टेकून हात्रीवर बसले आणि कुडाला टेकून लेखिका हात्रीवरती बसल्या ले। इतक्यात वारल्याने एक बाज आणली आणि एवढ्यात त्या ठिकाणी बसण्यासाठी बाज जी आहे तर ती आणली मी झोपडीबाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितलं आणि हे जे काय बाजा आहे की आपल्याला दिसत आहे चारपाई की जिथे लेखिका त्या बसलेल्या आहेत आणि आदिवासी लोक समोर आहेत तर त्या बाजीवरती लेखिका बसल्या ले गा. आणि गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितलं आणि गावातली जी काही प्रमुख मंडळी असतील त्यांना तरी किमान बोलावून आणा असं लेखिकेने सांगितलं पण हे वारली लवकर जमणं शक्य नव्हतं हो परंतु वारली लोक लवकर लौक, लोक लवकर एकत्रित येणं शक्य नव्हतं हो सारे वारली जागोजाग विठीला गेलेले होते आणि सगळे गाव त्या पाड्यावरचे गावातले लोक जे आहेत तर ते कामासाठी अगदी सक्तीनंच त्यांच्याकडून ते काम करून घेतलं जात होतं आणि हे जे काही धनदांडगे जमीनदार लोक होते त्यांच्याकडे त्यांना अशा पद्धतीनं कामाला जावंच लागायचं त्याशिवाय त्यांचं चा पोटपाणी चालायचं नाही आणि तेही सक्तीनं त्या ठिकाणी जावं लागायचं अशा पद्धतीच्या वाईट परिस्थितीचा सामना हे आदिवासी लोक करत होते त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता आणि या लोकांपर्यंत निरोप पोहोचवायचा आम्ही आलेलो आहोत आणि तो निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत किमान दुपार निघून जाईल असा एक अंदाज लेखिकेनं केला आणि जे दहा पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडाशपाशी ओळीने बसले आणि जे काही थोडेफार दहा पंधरा जण तिथे आलेले होते तर ते हळूहळू त्या कुडापाशी ओळीनं बसले मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होतं आणि सगळी लोक येईपर्यंत काय काम होणार नाही हे त्यांनाही माहिती होतं आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना आणि आमच्याशी आता काय बोलावं हे काय ते आदिवासी लोकांना लक्षात येईना सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घाल हलवा हा आमच्या पुढेही प्रश्न होता आणि सगळे लोक आता एकत्रित येईपर्यंत नेमका वेळ कसा काढायचा हे लेखिकेला लक्षात ना कॉम्रेड दळवी व मी आपसात बोलत होतो आणि कॉम्रेड दळवी आणि लेखिकेने चर्चा केली थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला एक प्रश्न केला दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का आणि मग त्या आदिवासींपैकी एकाला लेखिकेने विचारलं की दादू थोडा आम्हाला इथं चहा वगैरे मिळेल का चहाची काही सोयी वगैरे होईल का आता सामान्य गोष्ट आहे चहा पण लेखिकेनं ते सगळं विचारून घेतलं की चहाची सोय वगैरे होईल का था था आता लेखिकेला या गोष्टींचा अंदाज असावा आणि म्हणूनच त्यांनी त्या पद्धतीने विचारलं चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हतं आणि इथं लेखिकेच्या लक्षात आलं की त्यांच्याजवळ चहा करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे आता साधं सोपं साहित्य असतं की जे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरोघरी असतं चहा बनवण्यासाठी साखर असेल चहापूड असेल परंतु यापैकी कुठलंच साधन लेखिकेला खोपट्यामध्ये त्या जेव्हा गेल्या होत्या तेव्हा त्यांना ह्या गोष्टी कुठल्या दिसल्याच नव्हत्या आणि लेखिकेला हे कळलं की चहा बनवायला तर त्याच्यासाठी लागणार चहापूड असेल साखर असेल दूध असेल तर ते काहीच नव्हतं या आदिवासी लोकांजवळ इतक्या वाईट परिस्थितीमध्ये हे लोक होते की ते विकत आणायचं म्हटलं तरी त्यांच्याजवळ ते पुरेसे पैसे नव्हते आणि तेव्हा अशा प्रकारचे दररोज चहा पिण्याची चैन चे ह्या आदिवासी लोकांना काही परवडणारी नव्हती म्हणजे या चहा म्हणजे पाड्यावरचा चहा हे या पाटाला दिलेलं शीर्षक इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सामान्य गोष्ट जी आहे की दैनंदिन जीवनामध्ये जे जी आपल्याला नेहमी त्या ठिकाणी लागत असते त्या सुद्धा वस्तू विकत घेणं हे आदिवासी लोकांना परवडणारं नव्हतं एवढी दारिद्र्याची परिस्थिती अठरा विश्व दारिद्र्य जे आहे ते त्यांच्या वाट्याला आलेलं होतं ते विचारात पडले आणि आता लेखिका जेव्हा म्हणतात की चहाची सोय होईल का तेव्हा आदिवासी लोक विचारात पडले एक जण म्हणाला बाई जेवण करणार का आता जेवण करणं त्या ठिकाणी चहा करण्यापेक्षा सोपा हे त्याच्या प्रश्नातून आपल्या लक्षात येईल की एक वेळ चहा सांगू नका आम्हाला त्यापेक्षा जेवण करा असं त्याला म्हणायचं होतं आणि म्हणून तो म्हणाला की बाई चहा जेवण करणार का जेवण करणं चहा करण्यापेक्षा त्यांना सोपं होतं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितलं आणि जेवणातलं आम्हाला जे काय असेल ते चालेल असं लेखिकेने सांगितलं बाई आम्ही गरीब माणसं या जंगलात काय मिळणार एवढं बोलून ते आपल्या कामाला लागले आणि तो एक आदिवासी लोक म्हणाला आदिवासी माणूस म्हणाला की बाई आम्ही गरीब माणसं आहोत या जंगलात असं काय मिळणार आहे आणि जे असेल तेच आम्ही तुम्हाला देणार एवढं बोलून ते आपल्या कामाला लागले आणि मग चहा असेल जेवण असेल यातलं काही करता येईल ताय, का याची तयारी ते करायला लागली मला वाटलं चहा काही मिळणार नाही लेखिकीला अंदाज बांधला की आता आपल्याला चहा काही मिळणारच नाही कारण यांच्यावर कुठलं साधनच नाहीये जेवण मिळणार पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली पण इथं या आदिवासी लोकांनी चहा ही बनवायचं आणि जेवणही करायचं आणि त्यासाठी लागणारी जी तयारी आहे तर ती सुरू केली चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्न होता आणि चहा करायचा तरी आदिवासी लोकांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला त्यांच्याकडे साखर नव्हती आणि चहा बनवण्यासाठी आवश्यक साखर नव्हती त्यांना जरूर लागत नसते कारण त्यांना त्याची जरुरीच असायची नाही कोणाकडे चहाची पावडर नव्हती आणि चहाची पावडरसुद्धा कोणाच्याकडे उपलब्ध नव्हती आता गावात गाय नाही म्हैस नाही गावात कुणी गाय म्हैस पाळायचं नाही आणि त्यामुळे दुधाचा थेंब मिळणं सुद्धा कठीण होतं आणि ते आपसात बोलू लागले की आता चहा नेमका कसा बनवायचा मग पहिला वारली काय म्हणतो आहे दुसऱ्या वारलीला की चहा करायचा कसा करायचा काय र आणि चहा कसा करायचा कारण चहा करणं सुद्धा त्यांना माहिती नव्हतं कारण दररोज काही ते चहा घेतच नव्हते कारण चहासाठी लागणार सामान सुमान आणणं त्यांना परवडणार नव्हतं तेव्हा ते दुसरा वारली म्हणतो की चहा होय सोय तर होल पण साखर कुठं गौसर आणि दुसरा वारली म्हणतो की चहाची सोय तर आपण करू पण त्यासाठी लागणारी साखर कुठे आपल्याला मिळेल तिसरा वारली आपल्या आपल्यापायी नाही पण पाठलागडी थोडी खांड होवी आणि आपल्या जवळ जरी नसली तर पाठ पाटलाकडे थोडीफार मिळून जाईल त्यावरती दुसरा वारली म्हणतो की पाटलाकडे गोड गुळ मिळेल पाटलाकडे साखर मिळायची नाही पाटलाकडे गुळ मिळेल आणि पाटलाकडे गोड नाही हवा तर एक शिवराईचा आणू आणि पाटलाकडे जर गोड नाही मिळेल तर मग एक शिवराई थोडं पैसे आपण त्या ठिकाणी खर्च करू आणि साखर आणू पहिला वारली म्हणतो बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का आणि तुला गोडाचा म्हणजे गुळाचा चहा चालेल का असा पहिला वारली लेखिकेंना विचारतो एकाने एकाला एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितलं आणि एकाने एका पोराला बोलावून त्या पाटलाकडे जाऊन गुळ आणायला सांगितलं चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणं झाल्यावर दुसरे एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवलं आणि चहाची पावडर आता कोणाकडे मिळेल कशी मिळेल याची त्या ठिकाणी आपापसात चर्चा झाली आणि एका मुलाला ती चहाची पूड जी आहे भुक्की जी आहे ती आणण्यासाठी दुकानावरती पाठवलं मी विचारलं दुकान कितीचं लांब आहे आणि लेखिकीने सहज प्रश्न केला की आता चहापूड आणायची तर इथून दुकान किती लांब आहे तर ते म्हणाले की जवळच आहे पोर दोन टांगात परत येईल आणि जवळच आहे अगदी दोन टांगा टाकल्या म्हणजे आपल्या दोन पायांमधलं जे अंतर असतं त्याला टांग असं म्हणतो आपण की दोन टांगात जाऊन मुलगा परत येईल असं तो म्हणाला मागावून आमच्या लक्षात आलं पण लेखिकेने जेव्हा चौकशी केली आधी खोलवरती जाऊन तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की सुमारे तीन महिलांच्या परिसरात दुकान नव्हतं आणि जवळपास तीन महिलांच्या परिसरात चार साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती ती दुकान होतं आणि सहजासहजी त्या ठिकाणी ती साखर आणणं शक्य नव्हतं आणि दूरच्या एका गावामध्ये अशा प्रकारचं हे दुकान होतं कारण त्या आदिवासी पाड्यांवरती अशा प्रकारची दुकानं असणं शक्यच नाही कारण त्या दुकानामध्ये जाऊन खरेदी करणारे आदिवासीच एवढे गरीब होते चा, की त्यांना या लागणाऱ्या विकत घेणं शक्य नव्हतं त्यामुळं अशा प्रकारच्या चहा साखर किंवा दूध असं विकणारी अशा वस्तू विकणारी दुकानं तिथं असणं केवळ अशक्य आणि के? तिथं नव्हती आणि मग चार साडेचार किलोमीटर अंतरावरच्या एका परिसरात त्या दुकानातून हे वस्तू आणायच्या होत्या चहापुड आणायची होती मी विचार केला यांचा दोन टांगांचा अंदाज तीन महिलांचा आणि जवळपास दोन टांगा ह्या लोकांच्या बोलण्यातली भाषा म्हणजे जवळपास चार साडेचार किलोमीटर अंतरावरती म्हणजे तीन महिलांचा प्रवास करून त्यांना हे चहापूड आणावी लागणार होती चहाच्या एका कपासाठी एवढी यातायात आता आदिवासी लोकांना करावी लागणार होती आणि म्हणूनच त्या ठिकाणी आदिवासीने जो प्रश्न विचारलेला होता एका, का की तुम्ही चहापेक्षा जेवण करणार का आणि हा प्रश्न का त्यांना पडलेला असावा किंवा त्यांनी असं का म्हटलेलं असावं हे आता आपल्याला लक्षात येतं कारण किती कठीण गोष्ट होती चहा बनवणं ही गोष्ट आदिवासींच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं ही गोष्ट अजिबातच अवघड नाहीये परंतु आदिवासी लोकांना कोणाला चहा अशा पद्धतीनं द्यायचं असेल तर काय काय संघर्ष करावा लागतो ती कहाणी इथं लेखिकेनं सांगून एक प्रकारे आदिवा जीवनातील दैनंदिन जीवनावरती प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे त्यांना दुधाची आठवण होणं ह्याच आश्चर्य होतं आणि चहासाठी दूध लागतं आणि त्या दुधाची आठवण ही आदिवासींना झाली हेच लेखिकेला आश्चर्य वाटत होतं कारण अशा प्रकारचं चहा आणि त्यासाठी दूध ह्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये दररोज नव्हत्याच ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत आणि चहा घेतलाच तर बिगर दुधाचा विना दुधाचाच ते चहा घ्यायचे दूध पिणं त्यांना माहीत नव्हतं आणि दूध पिणं हेच त्यांना माहिती नव्हतं काही ना तर दुधाचा चहाच आवडत नसे आणि काही ना तर दुधाचा चहा घेणं हेच आवडायचं नाही उलटी होईल आणि काही जणांना उलटी यायची असा दुधाचा चहा घेतल्यानंतर चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आलं नसेल आणि चहा करून प्यायचं हे कधी त्यांनी स्वप्नात सुद्धा त्यांनी बघितलेलं नसेल जे त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती आणि चहा ही गोष्ट आपल्यासाठी नयेच आहे आणि आपण ती त्या ठिकाणी पिऊच शकत नाही अशीच दृढ भावना जी आहे त्या आदिवासींच्या मनामध्ये झालेली होती एवढं दारिद्र्य त्यांच्या वाट्याला आलेलं होतं या वस्तू विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये हे आदिवासी लोक राहत होते आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असं मी त्यांना सांगितलं आणि लेखिकेनं सांगितलं की आम्हाला बिगर दुधाचा चहा असला तरी चालेल दूध पाहिजेच असं काही नाही चहामध्ये गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या आणि गावातल्या बकऱ्या ज्या आहेत त्या चरण्यासाठी त्याच परिसरामध्ये गेलेल्या होत्या बकरी गवसावयाचे या शब्दांत एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचं हा सारा अर्थ सामावलेला होता आणि बकरी गवसावयाचे म्हणजेच त्या ठिकाणी बकरीला शोधायचं आणि तिचं दूध थोडंसं काढून ना आणायचं हा सगळा अर्थ होता बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारं समजलं व तो त्या कामासाठी निघून गेला आणि मग त्या मुलाला जे समजायचं ते समजलं की बकरी शोधायची आणि तिचं थोडंसं दूध जे आहे ते काढून ना आणायचं आणि ते चहामध्ये टाकायचं आणि त्यासाठी तो मुलगा तिथून निघून गेला चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले कसा बसा सगळे यातायात करून चहाची व्यवस्था जी आहे तर ती झाली आणि मग हे आदिवासी लोक आता जेवणाच्या प्रयत्नाला लागले खटपटीला लागले जेवण म्हणजे ती खटपटच होती कारण जेवण बनवायचं तर खरंतर आलेल्या पाहुण्यांचा आदरात चांगलं चुंगलं जेवण करून त्यांना घालायला पाहिजे परंतु आदिवासी लोकांची तेवढी सुद्धा परिस्थिती नव्हती आणि मग ह्या जेवणासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती खटपट करावी लागणार होती प्रयत्न करावे लागणार होते सारे जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजीवर जाऊन पडले आणि लेखिका म्हणतात की सारे जमवाजमव होऊन चहा तयार व्हायला आता वेळ लागणार आहे ही ओळखून लेखिका शाहीच्या बाहेर असणाऱ्या एका झाडाखाली बाजेवरती जाऊन थोड्याशा कलंडल्या डॉक्टर दळवी झाडाखाली हात्री पसरून निजले आणि कॉम्रेड दळवी तिथंच एका झाडाखाली चावलीला ही चटई जी आहे तर ती तिथं पसरून थोडे त्यांनी पण ते झोपलेली आहेत आम्ही दोघे अतिशय थकलो होतो आणि लेखिकाने कॉम्रेड दळवी दोघे थकलेले होते कारण एवढा प्रवास करून चालत ते तिथंपर्यंत आलेले होते झाडाखाली गाहार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली आणि झाडाखाली गाहार वाऱ्याच्या झुळकीमुळे दोघांनाही त्या ठिकाणी झोप लागली एका पळसाच्या पानावर गुळ एकावर चहाच्या भुक्कीची पुडी स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके आणि एक स्वच्छ घासलेला टोप तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्याने आम्हाला उठवली आणि अशा पद्धतीनं एवढी मोठी तयारी चहा करण्यासाठी आदिवासी लोकांनी केली चहा एकदाचा तयार झाला वारली लोकांनी लेखिकाने कॉम्रेड दळवी यांना चहा पिण्यासाठी उठवलं त्यांना वाटलं त्यांनी केलेला चहा मला आवडणार नाही किंवा चालणार नाही आणि त्यांना असं वाटलं की आपल्यासाठी हे जी काही लेखिकाने हे कॉम्रेड दळवी आलेले आहेत कदाचित त्यांना आपल्या हातचा चहा किंवा आपण बनवलेला चहा त्यांना आवडणार नाही असं त्यांना वाटत होतं किंवा ते घेणार नाहीत त्यांनी जर केलेला चहा आम्ही घेऊ असं सांगितलं त्यांना बरं वाटलं परंतु लेखिक आणि कॉम्रेड द्रविंनी सांगितलं की तुम्ही जो चहा बनवलेला आहे तोच आम्ही घेणार आहोत आणि हे ऐकल्यानंतर या आदिवासी लोकांना बरं वाटलं व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुली पुढे सरसावला आणि त्यातलाच एक प्रमुख वारली जो होता तर तो, तो चहा तयार करण्यासाठी चुलीच्या पुढे थोडा जाऊन बसला काही वारले त्याच्या भोवती बसले आणि काही वारले लोक त्याच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी गळवट पातेलं भरून पाणी चुलीवर ठेवले आणि गळ्यापर्यंत काटोकाट भरलेलं पाण्याचं पातेलं जे आहे ते त्यांनी चुलीवरती ठेवलं त्यात होता तेवढा गुळ व चहाची भुक्की टाकली आणि त्यांच्याकडे होता तेवढा गुळ आणि चहाची जे पूड जी आहे ती त्यांनी त्या पातेल्यामध्ये टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले आणि ह्या चहाला उकळी आणली आणि आता दुधाची वाट बघत ती बसले सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचं दूध आणले आणि पळसाच्या पाण्याचं द्रोण जे होतं त्याच्यातून हे बकरीचं दूध जे आहे ते त्या ते मुलांना आणलं तेही त्या ते पातेल्यात ओतून ते सारे गरगड पाण्याला थोडासा चहाचा थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले आणि अशा पद्धतीनं हे बकरीचं दूध त्या चहामध्ये ओतलं आणि मग ते सगळं त्या ठिकाणी त्या चहाला ह्या दुधाचा रंग चढेपर्यंत ते उकळ तो चहा उकळला सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यात चहा ओतला आता पित पितळी म्हणजे लहान ताटली आणि तिथं काय कप बशी वगैरे मिळणं केवळ शक अशक्य के होतं आणि मग त्या पितळी म्हणजे लहान ताटल्यांमध्ये ह्या दोन पाहुण्यांसाठी लेखिक आणि कॉम्रेड दळवी यांच्यासाठी ह्या आदिवासी लोकांनी तो चहा त्या पितळीतून त्यांना दिला वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितलं आणि आमच्याबरोबर आता चहा घ्या असं लेखिकेने सांगितलं तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचं पान घेऊन ते द्रोणासारखे ओळवून हातात धरले आणि मग प्रत्येकाने एक एक पळसाचं पान जे आहे ते हातामध्ये घेतलं त्याचा द्रोण तयार केला आणि मग त्यामध्येच हा जो चहा आहे तर तो घेतला चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोट घोट चहा ओतला आणि चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात अगदी थोडा थोडा चहा जो आहे तर तो ओतला अशा प्रकारे आम्हा दहा पंधरा माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली आणि अशा प्रकारे दहा पंधरा माणसांसाठी हा चहा बनवण्याचा एवढा खटाटूप जो आहे तो एकदाचा पूर्ण झाला आणि ही जी चहा पर... पार्टी जी होती तर ती एक प्रकारे सर्वांच्या एकत्र येण्यानं मोठ्या आनंदात पार पडली आणि लेखिका ज्या कारणासाठी तिथं आलेल्या होत्या ह्या आदिवासी लोकांना भेटण्यासाठी तिथं आलेल्या होत्या तर तो अनुभव तर त्यांना आलाच परंतु आदिवासी लोकांचं जगणं काय असतं याची अगदी जवळून कल्पना जी आहे ती लेखिकेला आली आणि ज्या आदिवासी लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे तर त्यांना अनुभवणं त्यांना समजून घेणं त्यांचं दररोजचं जगणं त्या ठिकाणी पाहणं हे लेखिकेचं काम तिथं होतं आणि ते त्यांचं तो अनुभव त्यांना आला आणि आता ह्या आदिवासी लोकांसाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे आणि यासाठी त्यांना हा आलेला अनुभव जो आहे तर तो आता नक्कीच त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे एक प्रकारे आदिवासी लोकांसाठी किंवा समाजातल्या वंचित लोकांसाठी काम करत असताना त्यांचं जगणं त्या ठिकाणी समजून घेणं हे सामाजिक कार्यकर्त्याला अत्यंत गरजेचं असतं आणि अशा प्रकारचा एक संदेश जो आहे किंवा अशा प्रकारच्या खडतर परिस्थितीतून मार्ग काढत आपल्याला अशा लोकांसाठी काम करणं गरजेचं असतं असा एक अशी एक प्रेरणा जी आहे ती आपल्याला या गोदावरी परुळेकर यांच्या या अनुभवातून आपल्याला नक्की लक्षात येईल विद्यार्थी मित्र हो अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा आवडता आनंदे हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद